राजदूत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियावर टीका केली। मोदीजी हटाव एवढाच इंडियाचा अजेंडा आहे। अशा 100 पार्ट्या जरी एकत्र आल्या तरीही ते लोकांच्या मनातून मोदीजींना काढून टाकू शकणार नाहीत असं फडणवीस म्हणाले। मोदींविरोधात उघडण्यात आलेल्या आघाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे। आगेशी खेळू नका, हात जळून जातील असा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय। इंडियाच्या बैठकीसाठी वापरण्यात आलेली एक खुर्ची 45,000 जेवणाची प्लेट 4,500 तर राहण्याच्या खोल्यांचं भाडं 25,000 ते 30,000 असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। यावर गुवाहाटीचा सुरतचा खर्च कुणी केला याची उत्तरं द्या असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केलाय। मवियात दादागिरी करणाऱ्या अजित पवारांना आता संघर्ष करावा लागतोय असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावलाय। त्यामुळेच आता साखर कारखान्यांमधील मलई खाण्यासाठी अधिकारांवरून शिंदे सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे अशी टीका पटोलेंनी केली आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना विविध संघटनांकडून विरोध करण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, समता परिषद, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी विरोध केलाय। 2 आणि 3 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर भागात भिडेंचे कार्यक्रम होणार आहेत। ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा बरसणार आहे। पुणे वेधशाळेनं हा अंदाज व्यक्त केलाय। सप्टेंबरच्या 4 ते 5 तारखेला पाऊस सुरू होईल आणि ते 19 ते 20 सप्टेंबर पर्यंत राहणार असल्याचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। सप्टेंबरमध्ये 91 ते 109 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात 2 आणि 3 सप्टेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली आहे त्यामुळे खरीपाचा हंगाम हातून जाण्याची वेळ आली आहे। अशात मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या अंदाजानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। अकोला शहरासह जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस बरसलाय। बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा आणि पातूर तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। 23 जुलैला झालेल्या पावसानंतर तब्बल 37 दिवसांनंतर पावसाचं पुनरागमन झालंय। हा पाऊस शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असणार आहे। अहमदनगर तालुक्यातील खडकी खंडाळा गावातील शेतकरी पावसाअभावी धास्तावले। सुरुवातीला पेरणी करण्यापुरता पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांची पेरणी केली मात्र मागच्या 40 दिवसांपासून पाऊसच पडलेला नसल्यानं शेतात उभी असलेली पिकं करपू लागली आहेत। तर कृषी विभागानं शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी सर्वेक्षण सुरू केलंय। अहमदनगरचा पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून पिण्याचे टँकर, चारा छावणी आणि दुष्काळी कामं सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटानं पाथर्डी तहसील कचेरी समोर आंदोलन केलं। गेल्या 2 महिन्यांपासून पाथर्डी तालुक्यात पाऊस नाही आहे। नगर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि नीरा नदी कालव्यावर अवलंबून असणारी पिकं पाण्याअभावी जळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आक्रमक झाले। 15 दिवसात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। तसंच उजनीतून 14 TMC पाण्याचं एक आवर्तन करण्याची मागणीही करण्यात आली आहे। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी होती। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे। अहमदनगरमध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतातील उभी पिकं करपून चालली आहेत। मोठ्या कष्टानं लावलेलं पीक पाण्याअभावी डोळ्यासमोर वाळून जाते त्यामुळे शिर्डी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय। हिंगणी गावातील या शेतकऱ्यानं काळजावर दगड ठेवून जनावरांना सोयाबीन पिकात चरण्यासाठी सोडलंय। धुळ्यातील शेतकरी कांदा अनुदान कधी मिळतंय याकडे डोळे लावून आहेत। कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय झाला। त्यासाठी जिल्ह्यातील 7,500 शेतकऱ्यांनी अर्ज केले मात्र 5 महिने उलटूनही कांदा विक्रीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाहीये।
जी 24 तासच्या बातमीनंतर नाफेडनं माघार घेत कांदा खरेदीचे दर जैसे थे केलेत. नाफेडचे कांदा खरेदी दर पुन्हा 2410 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले. गुरुवारी नाफेडनं 2410 रुपयांऐवजी 2274 रुपयाचा दर दिला. याचाच अर्थ नाफेडनं 136 रुपयांची दर कपात केली होती. जी 24 तासनं याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर आता पुन्हा दर पूर्ववत होतील असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. वर्धा जिल्ह्यात लंपी आजारानं गेल्या 5 महिन्यात 23 जनावरांचा मृत्यू झालाय. तर सध्या 55 जनावरं लंपीशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाढत्या लंपी आजाराला आटोक्यात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असतानाही वर्ध्यात लंपीचं निर्मूलन होऊ शकलेलं नाहीये. त्यामुळे खर्च नेमका झाला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद राहणार आहे. लोणावळा एक्झिटकडे गॅन्ट्री उभारण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केलं जाणार आहे आणि त्यासाठीचा ब्लॉक घेतला जातोय. त्यामुळे खंडाळा एक्झिट मार्गे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून वाहतूक वळवण्यात येणार आहे. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून 2.5 महिने झालेत. मात्र अजूनही विमानसेवा सुरू झाली नाहीये. त्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होते. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून विमानसेवा लवकर सुरू करावी अशी मागणी सोलापूर विकास मंत्र्यांनी केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंगसाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनासह टूर ऑपरेटर्स तसंच स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय. आगामी दिवाळी नाताळ आणि नवीन वर्षाच्या सफारी बुकिंगचा मार्ग यामुळे मोकळा झालाय. लवकरच ताडोबाचं अधिकृत बुकिंग साईट सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा भूमी अभिलेख विभागानं न्यायालयाच्या 200 हून अधिक आदेशांना केराची टोपली दाखवल्यामुळे थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. भूमी अभिलेखाचा जाच शेतकऱ्यांना होतोय. हजारो वाद कोर्टात प्रलंबित आहेत. त्यामुळे या विभागाचा कारभार शासनानं वटणीवर आणण्याची गरज व्यक्त होतीय. आता एक्स युजर्ससाठी एक खुश खबर आहे. आता एक्सच्या माध्यमातून व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा उपलब्ध होणार आहे. एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे या कॉलसाठी तुमच्याकडे मोबाईल असण्याचीही गरज नाहीये. एक्स हे एक प्रभावी ग्लोबल ऍड्रेस बुक आहे असं मस्क यांनी म्हटलंय. ऑगस्ट महिन्यात युपीआयनं आतापर्यंतचा आपला सर्वोच्च विक्रम नोंदवलाय. युपीआयद्वारे ऑगस्टमध्ये 100 कोटी व्यवहारांचा टप्पा पूर्ण झालाय. डिजिटल इंडियाची ही उल्लेखनीय कामगिरी मानली जाते. एकट्या ऑगस्ट महिन्यात एकूण व्यवहार 15.4 लाख कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. जर तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर तुमच्याकडे ते अपडेट करण्याची शेवटची संधी आहे. UIDAI आधार अपडेटची सुविधा मोफत दिली. त्याची मुदत 14 सप्टेंबरला संपते. यापूर्वी ही सुविधा 14 जूनपर्यंत होती. त्यानंतर 3 महिन्यांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंच्या मार्गाची पूर्ती दुरवस्था झाली आहे. 50 किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल 2 तास लागतात. चारचाकीच नाही तर दुचाकी चालवणं सुद्धा इथे घातकच ठरतंय. या मार्गाचं काम 2018 मंजूर झालं. मात्र त्यानंतरही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. वाशिम जिल्ह्यात कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन भारनियमन करण्यात आलंय. जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असतो. यात मालेगाव मंगरुळपीर कारंजा मानोरा रिसोड शहरासह वाशिम तालुक्यातील शेकडो गावांचाही समावेश आहे. 3 दिवसांपासून अचानक भारनियमन सुरू करण्यात आलं. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पंतप्रधान शालेय योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत आहारात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय. खडसेंनी स्वतः जळगावातील मुक्ताईनगरच्या अनेक शाळांमध्ये जाऊन आहाराची तपासणी केली. यात अनेक ठिकाणी आहाराच्या पाकिटांचं वजन कमी भरलंय तर अनेक ठिकाणी वाटाणे आणि हरभऱ्याच्या पाकिटांमध्ये किडे आढळलेत. मंत्रालय परिसरात कार्यालय आणि वाहनांच्या काचा फुटल्याप्रकरणी LNT अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झालाय. मंत्रालयाजवळ मेट्रोचं काम सुरू असतानाच ब्लास्टिंगमुळे दगड उडून मंत्रालय परिसरातल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. धुळे शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या अक्कलपाडा जलवाहिनी योजनेतून धुळे शहराला पाणी मिळावं यासाठी
ठाकरे गटाने अनोखे आंदोलन केलं। यावेळी शिवसेना जिल्हा कार्यालयापासून धुळे महापालिकेवर धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत शिवसैनिकांनी मोर्चा काढला। पुण्यातील बोपोडी ते खडकी स्टेशन रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केलं। खडकी बाजाराकडून बोपोडीकडे येणारी वाहतूक दुहेरी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। रस्ता होऊनही तो वाहतुकीसाठी खुला केला नसल्याचा आरोप काँग्रेसने केला। पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला। सभा सुरू असताना परिषदेच्या काही सभासदांनी कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारल्याने हे सदस्य आणि कार्यकारी मंडळामध्ये खडाजंगी झाली। अखेर या गोंधळातच ही सभा कशी तरी पार पडली। नागपुरात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करून उपचार सुरू केलेल्या 15 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। तिच्यावर 3 दिवसांपासून किम्स किंग्सवे मध्ये उपचार सुरू होते। हृदयाच्या आजारानं ग्रस्त तिची प्रकृती रविवारी रात्री बंगळुरू दिल्ली विमान प्रवासादरम्यान बिघडली होती, त्यामुळे विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं। दिव्यांगांच्या दारी या अभियानाला पालघरमधून सुरुवात झाली। आमदार बच्चू कमी यांच्या हस्ते दिव्यांगांना विविध कागदपत्रांचं वाटप करण्यात आलं। यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात हजारो दिव्यांगांनी मोठी गर्दी केली होती। सर्वच सरकारी योजनांचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा असं आवाहन यावेळी बच्चू कडूनही केलं। नाशिकमध्ये मनपा अधिकारी आणि गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्तांची बैठक झाली। यावेळी मंडळांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलंय। गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी मात्र नाकारण्यात आली। राज्य सरकारच्या नियमावलीनुसारच मिरवणूक पार पडेल असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात गोतस्करांनी वापरलेली गाडी सोडण्यासाठी न्यायालयानं एक वेगळी अट ठेवली। गायींचा सांभाळ करणाऱ्या गोरक्षण संस्थेला प्रति गाय प्रतिदिवस 200 रुपयांची रक्कम द्या असे आदेश देण्यात आले। न्यायालयाचा हा आदेश ऐतिहासिक समजला जातोय। 10 जानेवारीला ही कारवाई करण्यात आली होती। वाशिमच्या मानोरा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जी कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आलाय। रुग्ण भरती असलेल्या वॉर्डात रुग्णांच्या शेजारील एका बेडवर चक्क भटका कुत्रा झोपल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। चंद्रावर सल्फर असल्याचं चांद्रयान 3 ने शोधून काढलंय। रोवरमध्ये असलेल्या एका एक्स-रे मशीनमुळे चंद्रावर सल्फर सापडल्याचं समजलंय। रोवरवरच्या स्पेक्ट्रोस्कोपनं चंद्रावर सल्फर असण्याला पुष्टी दिलेली आहे। आता चंद्रावर हे सल्फर ज्वालामुखीमुळे उल्कापातामुळे किंवा आणखी कुठल्या कारणामुळे आलंय याचा अभ्यास शास्त्रज्ञ करणार आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साई चरणी नतमस्तक झाले। राजनाथ सिंह यांनी साईंची आरती केली। शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थान प्रशासनाकडून केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। कझाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या 22व्या ITF जागतिक तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघानं 2 कांस्य पदकं जिंकली आहेत। या स्पर्धेत भारताकडून 23 खेळाडू सहभागी झाले होते। त्यांनी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे। ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दर 2 वर्षांनी होते। पुढील स्पर्धा 2025 इटलीत होणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे